सव्वीस जुलै दोन हजार आठ ही तारीख गुजरातच्या अहमदाबाद येथील लोक कधीच विसरू शकणार नाहीत सत्तर मिनिटात झालेल्या सिरियल बॉम्ब ब्लास्टमुळे इथल्या छप्पन्न लोकांचा मृत्यू झालेला होता तर दोनशेहून अधिक नागरिक हे जखमी सुद्धा झालेले होते हे आकडे आपल्याला जरी दोनशे किंवा छप्पन्न असे दिसत असले तरी याच्या जखमा अजूनही लोकांच्या मनात कायम आहेत आणि याच प्रकरणात आता अहमदाबादमधल्या स्पेशल कोर्टने अडतीस जणांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे कदाचित देशातली ही पहिलीच घटना असेल ज्यावेळेला एकाच वेळेला इतक्या आरोपींचे दोष हे सिद्ध होऊन त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अडतीस जणांना जरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी एकूण ह्याच्यात अनेक आरोपी होते त्यांच्यावर सुद्धा दोष हे सिद्ध झालेले आहेत त्यातल्या काहींना जवळपास अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आलेली आहे आणि या घटनेचं महत्व याच्यासाठी आहे कारण की ही घटना घडलेली होती मणिनगर या क्षेत्रामधल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये आजचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते तो हाच मतदारसंघ होता आणि याच मतदारसंघात झालेल्या या एवढ्या मोठ्या घटनेचे जो निकाल आहे तो आज अहमदाबादच्या स्पेशल कोर्टने दिलेला आहे मुंबई दिल्ली बँगलोर अहमदाबादमधल्या अनेक जेलमधले जे या प्रकरणातले आरोपी आहेत ते आज डिजिटली स्वरूपात या सुनावणीला उपस्थित होते आणि त्यातल्या अडतीस जणांना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ही घटना नेमकी काय घडलेली होती ती सुद्धा जाणून घेतली पाहिजे सव्वीस जुलै दोन हजार आठला अहमदाबादमध्ये संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे साधारण पावणे सातच्या सुमारास पहिला बॉम्बस्फोट झाला होता मणिनगरमध्ये हा स्फोट झाला होता जसं मी मगाशी उल्लेख केला मणिनगर हा तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता त्यानंतर म्हणजे पावणे सात नंतर पुढील सत्तर मिनिटांमध्ये आणखी वीस बॉम्ब ब्लास्ट झाले आणि या स्फोटामध्ये छप्पन्न जणांचा मृत्यू झाला होता तर दोनशेहून अधिक नागरिक हे जखमी सुद्धा झालेले दोन हजार दोन साली गोधरा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिदीनने हा बॉम्बस्फोट घडवून आणला असं म्हटलं जात होतं दहशतवाद्यांनी टिफिन बॉक्समध्ये बॉम्ब भरून ते सायकलवर ठेवले होते हे स्फोट गर्दीच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत झालेले होते इंडियन मुजाहिद्दीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटामध्ये सहभाग होता स्फोटाच्या पाच मिनिटापूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेल सुद्धा पाठवला होता ज्यामध्ये जो चाहो करलो रोक सकते हो तो रोक लो असा मजकूर सुद्धा लिहिण्यात आलेला होता या प्रकरणामध्ये अहमदाबादमध्ये वीस आणि सुरतमध्ये पंधरा एफ आय आर नोंदवण्यात आल्या डिसेंबर दोन हजार नऊ पासून या प्रकरणात सुनावणी सुरू झाली न्यायालयाने सर्व पस्तीस एफ आय आर विलीन केले एक हजार एकशे त्रेसष्ट साक्षीदारांचे जबाब सुद्धा या प्रकरणात नोंदवण्यात आले आणि सहा हजाराहून अधिक पुरावे सुद्धा सादर झाले एकूण अठ्याहत्तर आरोपी या सगळ्या प्रकरणात होते बॉम्ब्लास्ट प्रकरणात आणि त्यातला एक आरोपी हा सरकारी साक्षीदार बनल्यानंतर एकूण आरोपींची संख्या झाली सत्याहत्तर आठ फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला एकोणपन्नास आरोपींना दोषी ठरवण्यात आलं अठ्ठावीस आरोपींची निर्दोष मुक्तता सुद्धा करण्यात आली अहमदाबादचे स्पेशल कोर्टचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी सहा हजार सातशे बहात्तर पानांचा हा निकाल दिलेला आहे ज्यामध्ये एकोणपन्नास दोषींपैकी अडतीस जणांना फाशी आणि अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे साधारण तेरा वर्षानंतर हा निकाल देण्यात आलेला आहे यू ए पी ए म्हणजेच अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट अंतर्गत हे गुन्हे दाखल झालेले होते हे आरोप होते आणि ते अडतीस जणांवर सिद्ध झालेले आहेत आणि कदाचित ही देशातली पहिलीच घटना असेल ज्यामध्ये एकाच वेळेला अडतीस जणांना फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे